जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन गाडगे, द युनिक फिजिक्स अँड मॅथ्स आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत। आता मागील लेक्चरला आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधील जो पहिला एक्सरसाइज आहे तो कंप्लीट केलेला आहे आणि आज आपल्याला दुसऱ्या एक्सरसाइजकडे जायचं आहे आणि तो दुसरा एक्सरसाइज जो आहे तो आहे अप्रॉक्सिमेशन। सेकंड एक्सरसाइज इज टोटली based on the approximation. What is approximation then? Let y is equal to f of x be the differentiable function. Be the differentiable function of x. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह निघतो विथ रिस्पेक्ट टू x, बरोबर? मग बाय डेफिनेशन, therefore बाय डेफिनेशन आपण काय लिहू शकतो? बाय डेफिनेशन f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h, first principle, okay, at point x is equal to, आता आपण जर पॉइंट चा विचार केला x is equal to a, म्हणजे आता ह्या इक्वेशन नंबर एक मध्ये जिथं जिथं x आहे तिथे तिथे a पुट करा, बरोबर? therefore equation 1 becomes f dash of a is equal to limit h tends to 0 f of a plus h minus f of a upon h. This x is replaced by a, this x is replaced by a, and this x is replaced by a. And then if h is sufficiently, you are very small, if h is sufficiently small, okay, then we write, what we write? F dash of A is approximately equal to, पा हे तुमचं नोटेशन अप्रॉक्सिमेशनचं, हे किंवा इक्वल टू आणि ह्या फॉर्मॅटमध्ये इज इक्वल टू, हा फक्त हा फॅक्टर जो आहे लिमिटचा तो निघून जाईल, म्हणजे काय होईल तुमच्याकडे एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच, ओके? देन बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन, देन बाय युझिंग द क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट h f dash of a is approximately equal to f of a plus h minus f of a. Then shift this minus term on the LHS, it becomes plus. Therefore f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. Okay, this is the final formula for the approximation. आता तुम्ही याचं काय करून घेत आहेत, सगळेजण एक स्क्रीनशॉट करून घेत आहेत, लक्षात येत आहे? म्हणजे आता मी तुम्हाला फक्त फॉर्म्युला आता लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? फॉर्म्युला. आता काय फॉर्म्युला आहे अप्रॉक्सिमेशनचा? बस ह्या फॉर्म्युल्यावर तुमचा अख्खा हा एक्सरसाइज आहे, अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. काय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला? आणि तो अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला असा आहे की एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द एफ ऑफ ए प्लस एच इन टू एफ डॅश ऑफ ए. आता हे सिम्बॉल कशाचं आहे? अप्रॉक्सिमेशनचं आहे, बरोबर? याला एक अल्टरनेट मी मागा शिकत सांगितलं, याला काय म्हणायचं? अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. आणि दुसरा हा पण काय आहे? सेम. हा पण काय रिप्रेझेंट करतो? अप्रॉक्सिमेशन. म्हणजे तुम्ही इथं असंही लिहू शकता अप्रॉक्सिमेशन. लक्षात येत आहे ना? नक्की. आता हा झाला आपला बेसिक फॉर्म्युला. आता अजून एक गोष्ट, इथं एक रिमार्क मी इथे मांडून ठेवतोय, तो रिमार्क तुम्ही विसरला नाही पाहिजे. आणि तो रिमार्क आहे, इफ प्रॉब्लेम इज गिवन इन द फॉर्म ऑफ, दॅट इज प्रॉब्लेम म्हणजे अँगला, इज गिवन इन द फॉर्म ऑफ degree, then convert it into radian. म्हणजे जर तुमचे अँगल डिग्री मध्ये असेल तर त्या डिग्री मधल्या अँगलला तुम्ही कशात कन्वर्ट करा? रॅडियन मध्ये. लक्षात ठेवा, म्हणजे समजा साईन ऑफ 30 degree 30 minute असं जर आलं ना, तर तुम्हाला याचं कन्वर्जन कशात करायचं? रॅडियन मध्ये. म्हणजेच 30 degree म्हणजेच पाय बाय 6 रॅडियन. त्यानंतर मी शिकवेल तुम्हाला
त्या टॉपिकला आल्यावर लक्ष देते नक्की समजते. आता हा जो आहे थेरॉटिकल जो टॉपिक आहे तो ह्या एक्झरसाइजचा काय झालाय कंप्लीट झाला. आता मी हात घालतोय तो एक्झरसाइजला. आता एक्झरसाइजला सुरुवात करतोय आणि माझ्याकडे बुक्स आहे आणि बुक्समधील माझा जो पहिला प्रॉब्लेम आहे तो मी या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सगळेजण पाहता एक्झरसाइज 2.2 फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ गिवन फंक्शन ऑफ गिवन फंक्शन्स. फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ गिवन फंक्शन्स ऍट रिक्वायर्ड पॉइंट्स. ऍट रिक्वायर्ड पॉइंट्स. ऍट रिक्वायर्ड पॉइंट्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट. हा येस फर्स्ट आहे. हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. आता लक्षपूर्वक तुम्ही लक्ष देत आहेत की थोडासा सिक्वेन्स मी प्रॉब्लेमचा बदलतोय. फक्त जो सेकंड प्रॉब्लेम आहे तो मी फर्स्ट लिहितोय. कितवा सेकंड प्रॉब्लेम आहे तो मी फर्स्ट लिहितोय. प्रॉब्लेम आहे क्यूब रूट ऑफ 28. क्यूब रूट ऑफ 28. लक्षपूर्वक पाहताय तुम्ही की तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा ते तुम्हाला मी आता शिकवणार आहे लेट. फळ पाहताय जो प्रॉब्लेमचा फॉर्मॅट असेल बरोबर त्याआधी एफ ऑफ एक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. एफ ऑफ एक्स जे काय आहे त्याचं ते आहे तसंच ठेवायचं. हा जरा तुमचा क्यूब रूट ऑफ बरोबर आणि त्याच्या आतमध्ये काहीतरी आहे बरोबर. म्हणजे हा 28 आहे तर त्याला काय कन्सिडर करायचा एक्स. म्हणजे हा झाला आपला थोडक्यात क्यूब रूट ऑफ एक्स. लक्षात आलं फर्स्ट स्टेप. आता आपल्याला याचं काय करायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आपण म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे हाऊ एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स एक्स रेस टू 1/3. क्यूब रूट ऑफ एक्स म्हणजेच काय आहे तो एक्स रेस टू 1/3. लक्षात आलंय. आता पुढे पाहताय तुम्ही काय घडते ते सगळेजण व्यवस्थित पाहताय. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स एक्स रेस टू एन. तर याचं उत्तर काय एन एक्स रेस टू एन मायनस 1. तर हा 1/3 पुढे येईल 1/3 एक्स रेस टू 1/3 मायनस 1. म्हणजे हा होईल 1/3 एक्स रेस टू मायनस 2/3. तो जर तुम्ही खाली घेतला तर तो होईल 1/3 एक्स रेस टू 2/3. काय होतो 1/3 एक्स रेस टू 2/3 आणि याला नंबरिंग द्यायचं 2. लक्षात आलं. हा झाला तुमचा एफ डॅश ऑफ एक्स. आता आपल्याला क्यूब रूट ऑफ 28 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची बरोबर. आता लेट आपण ज्याला एक्स मानलो तर त्याला कन्सिडर करायचं किती एक्स 28 बरोबर. मग आता 28 ला आपल्याला ए प्लस एचच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं. 28 इज इक्वल टू आता आपल्याला क्यूब रूट आहे. आता 28 च्या जवळ अशी कुठली संख्या आहे का तिचं क्यूब रूट आपल्याला डायरेक्ट मिळतं. तर 2 चा घन 8 3 चा घन किती 3 चा वर्ग 9 3 चा घन 27. म्हणजे 28 च्या जवळ कोण आहे 27. मग याला कसं लिहिता येईल 27 + 1 बरोबर. मग याला जर तुम्ही कम्पेअर केला बरोबर कम्पेअर जर केला तर कशा पद्धतीने तुम्ही कम्पेअर करू शकता. हा ए प्लस एच होईल. देअर फोर तुम्ही काय म्हणताय हा ए प्लस एच शी जर कम्पेअर केला देअर फोर ए इज इक्वल टू. किंवा तुम्ही असं लिहू शकता इथे इकडे पहा ए प्लस एच इज इक्वल टू 28 आणि मग असं लिहू शकता 27 + 1 ए प्लस एच. देअर फोर ए इज इक्वल टू 27 अँड एच इज इक्वल टू काय 1. आता आपल्याला काय म्हणायचंय बाय फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला अप्रॉक्सिमेशनचा. मग काय फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. हा आपला काय आहे फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायच्यात नंतर किमती टाकायच्यात. आता याचा नंबर काय आहे तो पुढे जाऊन मी म्हणतो 2 वगैरे. लक्षात येत आहे हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. पण ह्या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला काय पाहिजे एफ ऑफ ए पाहिजे आणि काय पाहिजे एफ डॅश ऑफ ए पाहिजे. मग सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल ते शोधावं लागेल. म्हणून मग मी काय करतोय आता 9 पहा लक्षपूर्वक पहा आपल्याला काय शोधायचं आहे एफ ऑफ ए. काय एफ ऑफ ए पुट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू किती ए इज इक्वल टू 27 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये तुम्ही काय ठेवा ए ची किंमत एक्स ची किंमत ए ठेवा आणि ए ची किंमत किती ठेवा 27. म्हणजेच तो काय होईल देअर फोर एफ ऑफ ए
is equal to f of 27 is equal to cube root of किती होईल हा 27 आणि मग 27 चा घनमूळ किती आहे तुम्हाला माहिती आहे 3 याला नंबर दिला 3 लक्षात आलं आता सिमिलरली नाउ पुट x is equal to a is equal to 27 इन इक्वेशन नंबर 2 दोन नंबरचे इक्वेशन मध्ये काय ठेवा a ची किंमत 27 कुठे दोन नंबर देयरफॉर f डॅश ऑफ a is equal to f डॅश ऑफ 27 is equal to 1 upon 3 x किती तुमचा 27 आणि 27 चा पॉवर किती 2/3 27 चा पॉवर किती आहे 2/3 मग आता याला कसं सोडवतोय मी पहा 1 upon 3 27 चा आधी 1/3 करा आणि मग नंतर त्याचा काय करा तुम्ही स्क्वेअर करा म्हणजे काय होईल तो 1 upon 3 27 चा 1/3 म्हणजे क्यूब रूट किती होईल 3 पण त्याचा काय करायचा आहे स्क्वेअर म्हणजे हा होईल 1 upon 3 into 9 म्हणजे हा होईल 1 upon 27 लक्षात आलं सगळ्यांच्या काय झालं 1 upon 27 आता आपल्याला म्हणायचे बाय फॉर्म्युला आता आपल्याला काय म्हणायचे बाय युजिंग द फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन पाहूया काय होते ते बाय फॉर्म्युला बाय फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन काय फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इन टू एफ डॅश ऑफ ए बरोबर देअरफोर एफ ऑफ ए प्लस एच किती आहे 28 इज इक्वल टू एफ ऑफ 27 एच व्हॅल्यू किती आहे 1 एफ डॅश ऑफ 27 आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्याच्यात आपण पुट केलं इक्वेशन नंबर 3 इक्वेशन नंबर 4 तर आपल्याला किमती मिळून जातील एफ ऑफ 27 किती एफ ऑफ 27 3 प्लस 1 इंटू एफ डॅश ऑफ 27 किती आहे 1 अपॉन काय आहे हा 27 म्हणजे हा अप्रॉक्सिमेटली काय होईल 3 प्लस 1 अपॉन 27 आता आपल्याला ही जे आहे ना हे आपल्याला मात्र कॅल्सिने मारायचे लक्षात ठेवा 3 प्लस 1 अपॉन 27 ही जी आहे ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची कॅल्क्युलेटरने फाइंड आउट करायची मग आता मी ते कॅल्क्युलेटरचं कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवतो हा 1 अपॉन 27 जर काढला तर तो येतो 0.03703 पुढे परत एकदा 7 येतो हे तुम्हाला कॅल्सिने काढावं लागेल किंवा लॉग टेबलने काढावं लागेल हे ॲक्च्युली ज्यावेळेस मी लेक्चरला शिकवेल त्यावेळेस याच्या अजून ज्या शॉर्टकट्स आहेत ते मी शिकवेल आपल्याला 4 डिजिट पाहिजे 1 2 3 आणि 4 ह्या हिशोबाने तर किंवा पूर्ण लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही 3 7 0 आता 7 आहे म्हणल्यानंतर हा काय होईल तुमचा 4 लक्षात आलं हे असेल तुमचं फायनल आन्सर लक्षात आलं सगळ्यांच्या तर हा झाला तुमचा पहिला प्रॉब्लेम या ठिकाणी कम्प्लीट आता मी सुरुवात करतोय तुमच्या नेक्स्ट प्रॉब्लेमला आता जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो कुठे आहे तर नेक्स्ट जो सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे तो सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आता मात्र मी जो तुमचा फर्स्ट प्रॉब्लेम आहे सिरियली तो घेतोय तो आहे रूट ऑफ 8.95 हा फेब्रुवारी 13 बोर्डाला विचारलेला आहे आता खूप सोपं आहे लक्षपूर्वक पाहायचं तुम्ही लक्ष देताय लेट एफ ऑफ एक्स जे रूट आहे ना ते रूट आहे तसंच बरोबर फक्त ही जी व्हॅल्यू आहे ना व्हॅल्यू ही रिप्लेस करायची एक्सने म्हणजे हा झाला रूट एक्स याला म्हणले इक्वेशन नंबर 1 लगेच म्हणायचं डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे मग एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स रूट एक्स डेरिव्हेटिव्ह किती 1/2 टाइम्स रूट एक्स याला म्हणले इक्वेशन नंबर 2 नाउ आता लक्षपूर्वक पाहता ए प्लस एच इज इक्वल टू 8.95 आता लक्षपूर्वक पाहताय की 8.95 च्या जवळ असणारी अशी संख्या अशी असा नंबर फाइंड आउट करा की ज्याचा काय येतोय रूट फाइंड आउट करता येतोय मग 8.95 च्या जर जवळ गेलो आपण तर आपल्याला समजतं की 9 काय 9 9 रूट किती आहे 3 लक्षात आलं म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो 9 आता 8.95 आहे मग 9 मधून काहीतरी वजा करावे लागतील म्हणून 9 - 0.05 हा 1 इथे आणि हा 5 लक्षात आलं तुम्ही याला असे लिहू शकता 9 + -0.05 आता कंपेअर जर तुम्ही केलं तर हा झाला देअरफोर ए इज इक्वल टू 9 अँड एच इज इक्वल टू -0.05
बरोबर लक्षात आलं. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ नाईन इज इक्वल टू हाऊ मच, एफ ऑफ ए शोधायचंय बरोबर. आपण म्हणतोय पुट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू नाईन इन इक्वेशन नंबर वन. इक्वेशन नंबर वन मध्ये काय ठेवायचं, एक्स ची किंमत ए ठेवायची आणि ए ची किंमत नऊ ठेवायची, म्हणजे तो होईल एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ नाईन इज इक्वल टू रूट ऑफ नाईन, आणि रूट नाईन ची व्हॅल्यू किती आहे, थ्री. लक्षात आलं. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची, तर नेक्स्ट स्टेप जी आहे आपल्याला एफ डॅश ऑफ ए, याचाच अर्थ एफ डॅश ऑफ नाईन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू एफ डॅश ऑफ नाईन, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता कुठे एफ डॅश ऑफ ए आपल्याकडे पाहून घेऊ आपण, इथे आहे ना इक्वेशन एफ डॅश ऑफ एक्स. मग आपण काय म्हणतोय, पुट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू नाईन इन इक्वेशन नंबर टू. दोन नंबरच्या इक्वेशन मध्ये आपण पुट करू, देअर फोर एफ डॅश ऑफ ए हाय ना एक्स, एफ डॅश ऑफ ए एफ डॅश ऑफ नाईन इज इक्वल टू वन ऑफ ऑन टू रूट ऑफ एक्स, किती आहे ए, ए किती आहे नाईन, म्हणजे हा विल वन ऑफ ऑन टू, आणि रूट नाईन किती होईल थ्री, म्हणजे हा विल वन ऑफ ऑन सिक्स. लक्षात आलं, ही आली तुमची एफ डॅश ऑफ नाईन ची व्हॅल्यू. मग बाय फॉर्म्युला, कोणाचा फॉर्म्युला, अप्रॉक्सिमेशनचा. बाय फॉर्म्युला एफ डॅश ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इन टू एफ डॅश ऑफ ए, बरोबर. देअर फोर काय होईल तुमच्याकडे एफ ऑफ ए प्लस एच, हा हा सॉरी एफ ऑफ ए प्लस, चुकून एफ डॅश झाला, एफ ऑफ ए प्लस एच म्हणजेच काय, एट पॉईंट नाईन फाईव्ह इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए किती आहे नाईन प्लस एच, माहिती आहे आपल्याला किती एच घेतलेलं आपण, मायनस झिरो पॉईंट झिरो फाईव्ह इंटू एफ डॅश ऑफ ए किती आहे तुमचा नाईन. आता फक्त पुट व्हॅल्यू करायच्यात, एफ ऑफ नाईन कुठे, एफ ऑफ नाईन इथे किती किंमत आहे थ्री, हा प्लस मायनस मायनस झिरो पॉईंट झिरो फाईव्ह इंटू एफ डॅश ऑफ नाईन, तो आहे वन ऑफ ऑन सिक्स. आता जर तुम्ही काय केलं की क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, सिक्स इंटू थ्री एटीन मायनस झिरो पॉईंट झिरो फाईव्ह ऑफ ऑन सिक्स, लक्षात येते. आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं, इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू हा किती होईल तुमचा सेवन्टीन पॉईंट नाईन्टी फाईव्ह ऑफ ऑन सिक्स, सेवन्टीन पॉईंट नाईन्टी फाईव्ह ऑफ ऑन सिक्स. आणि मग आपल्याला फक्त याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता तुम्ही त्याला भाग देऊ शकता आणि तो भाग देऊन त्याचं काय आन्सर येईल ते आता मी इथे लिहितोय. सहा एक सहा, सहावी दुने बारा, खाली उरले पाच, वरून आले नऊ, सहावी नऊ किती होईल चोपन्न, परत खाली उरले पाच, वरून पण आले पाच, परत हे होईल सहावी नऊ चोपन्न, खाली उरला एक, म्हणजे टू पॉईंट नाईन नाईन. पुढे मी कम्प्लीट करून घेतो, वन सेवन हे त्याचं काय आहे, फायनल आन्सर आहे. म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर मिळालं, म्हणजेच काय, एफ ऑफ एट पॉईंट नाईन फाईव्ह इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू टू पॉईंट नाईन नाईन वन सेवन. सेकंड प्रॉब्लेम या ठिकाणी आपला काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. थर्ड प्रॉब्लेम या ठिकाणी मांडला आहे, फिफ्थ रूट ऑफ थर्टी वन पॉईंट नाईन्टी एट. करा बरं सुरुवात, लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, रूटला हात नाही लावायचा फिफ्थ रूटला, फक्त नंबर चेंज करायचा एक्सने. हा झाला फिफ्थ रूट ऑफ एक्स. नंबर वन, डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स, एक्स रेस टू वन ऑफ ऑन फाईव्ह. आता इकडे पहा, फिफ्थ रूट म्हणजेच काय झालं, एक्स रेस टू वन बाय फाईव्ह. लक्षात आलं का फिफ्थ रूट. आता आपल्याला फॉर्म्युला वापरायचा, डी बाय डी एक्स एक्स रेस टू एन, तर त्याचं डायरेक्टिव एन एक्स रेस टू काय, एन मायनस वन, म्हणजे हा विल वन बाय फाईव्ह एक्स रेस टू वन बाय फाईव्ह मायनस वन, हा विल वन बाय फाईव्ह एक्स रेस टू फाईव्ह दॅट इज मायनस फाईव्ह दॅट इज मायनस फोर ऑफ ऑन फाईव्ह. जर त्याला खाली शिफ्ट केला तर वन ऑफ ऑन फाईव्ह एक्स रेस टू फोर ऑफ ऑन फाईव्ह, हा होईल तुमचा एफ डॅश ऑफ एक्स. याला नंबर द्या इक्वेशन नंबर दोन. आता एक झालाय ना, दोन देऊ मग आपण नऊ. आता आपण म्हणतो ए प्लस एच किती आहे, ए प्लस एच थर्टी वन पॉईंट नाईन्टी एट, किती आहे थर्टी वन पॉईंट नाईन्टी एट. आता आपल्याला काय पाहिजे, फिफ्थ रूट पाहिजे. काय पाहिजे, फिफ्थ रूट. तर मग
31.98 जवळ अशी कुठली संख्या आहे की ज्याचं तुम्हाला फिफ्थ रूट काढता येईल? तर 2 चा स्क्वेअर किती आहे 4, क्यूब किती आहे 8, फोर्थ आणि फिफ्थ किती आहे 32, म्हणजे याच्या जवळ व्हॅल्यू किती आहे तुमची 32, बरोबर. मग तुम्ही याला काय लिहू शकता, 32 वजा, आता 31.98 करायचे ना, म्हणजे 32 वजा काय होईल 0.02, कारण 32 मधून जर तुम्ही काय वजा केले 0.02 हे सबट्रॅक्ट केले तर तुम्हाला काय मिळणार आहे 31.98. लक्षात आलं म्हणजे कसं हे व्हॅल्यू मी फाइंड आउट करतोय किंवा मांडतोय, याला तुम्ही लिहू शकता 32 प्लस मायनस 0.02, कम्पेअर करा एची व्हॅल्यू किती मिळेल आणि एचची व्हॅल्यू किती मिळेल ते तुमच्या समोर येईल. देअरफोर ए इज इक्वल टू 32 अँड एच इज इक्वल टू मायनस 0.02. आता पहा एक नंबर आपल्याला काय शोधायचं आहे, एफ ऑफ ए म्हणजेच एफ ऑफ 32 इज इक्वल टू हाऊ मच, पुट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू 32 इन इक्वेशन नंबर 1. जे इक्वेशन नंबर 1 आहे त्याच्यामध्ये ए एक्सच्या जागेवर ए ठेवा, एच्या जागेवर 32 ठेवा, म्हणजे 32 ठेवा, म्हणजे हा होईल एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ 32 इज इक्वल टू फिफ्थ रूट ऑफ 32. आणि मग माहिती आहे 32चा फिफ्थ रूट काय आहे 2, याला नंबर जर द्यायचा असेल तर 3, नाही दिलं तरी चालेल. आता पुढे म्हणतोय एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 32 इज इक्वल टू हाऊ मच, पुट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू 32 इन इक्वेशन नंबर 2. जे तुमचं दोन नंबरचं इक्वेशन आहे त्या दोन नंबरच्या इक्वेशनमध्ये तुम्हाला एक्सची किंमत काय ठेवायची ए आणि एची किंमत काय ठेवायची 32. हा जो आहे तो काय होईल पाहता, आता एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 32 इज इक्वल टू 1/5. एक्स किती आहे 32, त्याचा पॉवर किती आहे 4/5. आता इकडे लक्ष द्या 32 चा 4/5 आहे, तर तो मी कसा एक्सप्लेन करतोय बा 32 किंवा त्याला कसा डिवाइड करतोय, त्याचा पॉवर 1/5 आणि मग त्याचा पॉवर किती 4th. आता हे फिफ्थ रूट किती आहे 2, मग तो काय होईल फक्त 2 चा 4, काय होईल 2 चा 4, म्हणजे 1/5 इंटू तो काय होईल 2 चा 4, 1/5 2 चा 4 किती आहे 16 आणि मग 16 5 किती 80, 1/1 हा काय होईल तुमचा 80. आता आपल्याला काय करायचं, फॉर्म्युला वापरायचा, कोणाचा फॉर्म्युला वापरायचा आहे, अप्रॉक्सिमेशनचा. मग आता मी म्हणतोय बाय फॉर्म्युला कोणाचा फॉर्म्युला वापरायचा आहे, अप्रॉक्सिमेशनचा. आपण म्हणतोय बाय फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए, म्हणजे हा काय होणार आहे तुमचा, देअरफोर एफ ऑफ किती शोधायचं आहे आपल्याला, 31.98 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ 32 प्लस मायनस 0.02 इंटू एफ डॅश ऑफ 32. आता याच्यामध्ये किंमत ठेवायची एफ ऑफ 32 आणि एफ डॅश ऑफ 32 ची, लक्षात आहे, मग इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ 32 किती आहे, एफ ऑफ 32 ची किंमत 2, आता प्लस मायनस मायनस 0.02 इंटू एफ डॅश ऑफ 32 किती आहे 1/80, तो किती आहे 1/80. मग आता हे सिम्प्लिफिकेशन जर आपण करण्याचा प्रयत्न केला, 2 मायनस हा जर भाग दिला तर हा होईल 0.01/1, हा किती होईल तुमचा 40. लक्षात आहे, म्हणजे आता हा काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर तो होईल 2 × 40, दॅट इज 80 − 0.01/40, म्हणजेच तो काय होईल तुमचा आता 79.99, काय होईल तो 99/40. आणि हे कॅल्क्युलेशन मात्र मी काय करतोय डायरेक्टली पाहून लिहितोय, आणि ते कॅल्क्युलेशन काय आहे माझ्याकडे, तर ते कॅल्क्युलेशन आहे माझ्याकडे साधारणतः 1 त्याचं कॅल्क्युलेशन. हां स्वराज 2 मिनटं स्टॉप कर. ओके त्याचं मी कॅल्सी मारलं तर तो येतो 1.997. हे तुम्हाला कॅल्सीनेच मारावं लागेल किंवा लॉग टेबलने मारावं लागेल, मग आता माझ्याकडे लॉग टेबल नाही आहे म्हणून मला कॅल्सीने मारावं लागते. लक्षात येते,
कारण मी बुक्समधून प्रॉब्लेम सोडवतोय. हा प्रॉब्लेम आपला या ठिकाणी काय झालाय, कंप्लीट झालेला आहे. लक्षात येते? आपण नेक्स्ट जो फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम आहे त्या फोर्थ नंबरच्या प्रॉब्लेमला आपण सुरुवात करूया. पा 3.97 त्याचा काय ब्रॅकेटचा पॉवर 4 हा जो नंबर आहे त्याला काय मानायचं तुम्हाला सांगितलं मी, एक्स. काय म्हणायचंय? एक्स. मग लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू किती होईल तुमचा 4. डिफरन्सिएट केलं लगेच, डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर हा होईल एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 4x^4 डेरिव्हेटिव्ह किती येईल 4x³. याला नंबर दिला सेकंड. किती नंबर दिला तुम्ही याला? सेकंड. मग आता आपल्याला काय करायचं आहे? 9 ए प्लस एच. किती ए प्लस एच? 3.97. आता 3.97 जवळ कुठला नंबर आहे तर हा अगदी क्लोज आहे 4, म्हणून हा होईल 4 - 0.03. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर 3.97 मिळेल. बरोबर, हा आहे तुमचा ए प्लस एच. याच्यावरून तुम्हाला समजतं की ए 4 आहे आणि एच किती आहे? -0.03. लक्षात आलं? आता आपल्याला एक नंबर शोधायचं आहे एफ ऑफ ए, म्हणजेच आता मी डायरेक्टली लिहायला सुरुवात करतोय एफ ऑफ 4 इज इक्वल टू हाऊ मच. मग मी म्हणतोय पुट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू 4 इन इक्वेशन नंबर 1. एक नंबरच्या इक्वेशन मध्ये किती किंमत ठेवा? एक्सची ए, आणि ए ची किती आहे? 4. म्हणजे तो होईल एफ ऑफ 4 इज इक्वल टू इथे 4 रेस टू 4. मग 4 रेस टू 4, 4 × 4 × 4 × 4 हा होईल तुमचा 16. हा होईल 16. 16 वर्ग माझ्या हिशोबाने किती आहे? 256. याला नंबर जर दिला तर तो होईल तुमचा 3. 15 × 225 आहे. आता आपण म्हणतो एफ डॅश ऑफ 4 इज इक्वल टू हाऊ मच. एफ डॅश ऑफ, मग आपण म्हणतोय पुट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू 4 इन इक्वेशन नंबर 2. देअर फोर एफ डॅश ऑफ 4 इज इक्वल टू, कुठे 4? इथे, म्हणजे इथे आहे सेकंड नंबरचं. म्हणजे तो होईल 4 × x³, म्हणजेच 4 क्यूब तो होईल 4, आणि 4 क्यूब किती आहे? 64. 64 × 4 म्हणजे परत तो येईल तुमचा येईल 256. तो किती येईल तुमचा? 256. मग आपण म्हणतो बाय फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला? अप्रॉक्सिमेशनचा. बाय फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. म्हणजेच काय होईल? आता हा एफ ऑफ 3.97 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए, म्हणजे किती आहे? 4. एच किती आहे तुमचा? प्लस एच किती आहे? -0.03 × f′4. आता व्हॅल्यू पुट करा यामध्ये एफ ऑफ 4. कुठे एफ ऑफ 4 तुमच्याकडे? 256. किती येतो? 256 -0.03 × हा किती आहे तुमचा? एफ डॅश ऑफ 4 किती आहे? 256. आता हा जर गुणाकार केला आपण तर 256 -6 × 18 हा चाला 1. 5 × 15 ने किती होईल? 16. हा चाला 1. 3 × 2 = 6 × 1 = 7 म्हणजे हा होईल 7.68. मग आपल्याला फक्त याचं सबट्रॅक्शन करायचं आहे. 256.00 - 7.68 हा येईल तुमचा 2. हा येईल 9 - 6 तो होईल 3. हा 5 होईल 15. 15 - 7 दॅट इज 8. 4 248.32. मला एकदा चेक करायचं आहे फक्त आन्सर. तर 248.32, येस, एक्झॅक्टली करेक्ट. तर हे आहे तुमचं फोर्थ नंबरच्या प्रॉब्लेमचं आन्सर. लक्षात आलं आहे? फोर्थ प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला आहे. फिफ्थ नंबरचा जो प्रॉब्लेम आहे ह्या क्वेश्चनचा तो आहे 4.01 त्याचा क्यूब. सांगा बरं आता काय येईल एफ ऑफ एक्स? लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्सचा क्यूब, त्याला म्हणलं एक नंबर. फक्त नंबरला एक्स म्हणायचं ना. डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती येईल? 3x². याला नंबर किती दिला? 2. 9 ए प्लस एच. ए प्लस एच इज इक्वल टू 4.01 म्हणजे हा होईल 4 + 0.01. लक्षात आलं? म्हणजे ए कम्पेअर केला तर 4 आणि एच किती येईल तुमचा? 0.01. आता आपल्याला काय करायचं आहे ते पाहता. एक नंबर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ 4 ची आपल्याला काय करायची? व्हॅल्यू फाइंड आउट करायची.
मग पुट x इज इक्वल टू a इज इक्वल टू 4 इन इक्वेशन नंबर 1. एक नंबरचं जे इक्वेशन आहे त्या एक नंबरच्या इक्वेशन मध्ये तुम्हाला काय करायचंय, x ची किंमत किती ठेवायची, 4. लक्षात येते तो काळा पेन स्वराज भरणे एवढा. तर काय होईल इक्वेशन नंबर 1, देअर फोर एफ ऑफ 4 इज इक्वल टू 4 चा क्यूब, दॅट इज 4 × 4 × 4 × 4 = 16 काय होईल तुमचा 64. याला नंबरिंग द्यायचं असेल तर 3 म्हणताय, नाही दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सेकंड स्टेप इज एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 4 इज इक्वल टू हाऊ मच, देन पुट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू 4 इन इक्वेशन नंबर 2. सेकंड नंबरचं जे इक्वेशन आहे दॅट इज डेरिव्हेटिव्हचं एफ डॅश ऑफ एक्स, त्याच्यामध्ये एक्सची किंमत किती ठेवायची तुम्हाला, 4 ठेवायची. म्हणजे हा काय तुमचा एफ डॅश ऑफ 4 इज इक्वल टू 3 × 4 चा स्क्वेअर 16, म्हणजे हा काय होईल तुमचा 48. देन बाय युझिंग द फॉर्म्युला, नंबरिंग द्यायचं असेल तर 4 नंबर बाय फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला वापरतोय, एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. ओके, देअरफोर एफ ऑफ ए प्लस एच, काय ए प्लस एच आपल्याकडे, ए प्लस एच आहे आपल्याकडे 4.01 इज इक्वल टू एफ ऑफ ए किती आहे 4, एचची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 0.01 इंटू एफ डॅश ऑफ ए, म्हणजेच एफ डॅश ऑफ ए कुठे इथे तो किती आहे, सॉरी फक्त लिहिताना असलायचा तो एफ डॅश ऑफ 4 लिहावा लागेल ना, आणि नंतर व्हॅल्यू पुट करावं लागतील. एफ ऑफ 4 किती, एफ ऑफ 4 64 प्लस 0.01 इंटू एफ डॅश ऑफ 4 किती आहे 48. हा होईल तुमचा 64 प्लस ह्या 0.01 ने 48 जर गुणलं तर हा होईल 0.48. ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर हा मिळेल 64.48. लक्षात आलंय या ठिकाणी जो तुमचा एक नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यातील 5 प्रॉब्लेम मी काय केलेले आहेत, कम्प्लीट करून दिलेले आहेत. आता आपल्याला क्वेश्चन नंबर सेकंडला सुरुवात करायची, फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ साईन 61 डिग्री गिवन दॅट 1 डिग्री इज इक्वल टू 0.0174 रॅडियन अँड रूट 3 इज इक्वल टू 1.732. आता लक्ष द्या, इथे तुम्हाला काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अगोदर ह्या क्वेश्चनला सुरुवात करण्यापूर्वी समजून घ्याव्या लागतील. रिमार्क, इन कॅल्क्युलस म्हणजे मॅथ सेकंड बरोबर, ऑल अँगल्स मस्ट बी एक्सप्रेस्ड इन रॅडियन, म्हणजे सगळे अँगल कसे एक्सप्रेस करायचे आहेत आपल्याला कॅल्क्युलसमध्ये रॅडियन मध्ये. म्हणजे इथं काय होणार आहे, म्हणजे इथं तुमची देअर फोर आपण काय होणार आहे, देअर फोर फर्स्ट वी कन्वर्ट अँगल इन डिग्री इंटू अँगल इन रॅडियन. सगळ्यात बेसिक कन्सेप्ट जी आहे ती डिग्रीचं कन्वर्जन तुम्हाला कशात करायचंय, रॅडियनमध्ये करायचंय बरोबर. मग आता एक ठोक ताळे जे आहे ते मी तुम्हाला सांगतो, पाय रॅडियनची व्हॅल्यू किती आहे 180 डिग्री. आपल्याला फक्त इथं 3 किंवा 4 व्हॅल्यू लागतील, त्या म्हणजे 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि मॅक्झिमम 90 डिग्री. तर हा आहे तुमचा पाय बाय 6 रॅडियन, हा आहे तुमचा पाय बाय 4 रॅडियन, हा आहे तुमचा पाय बाय 3 रॅडियन आणि हा आहे पाय बाय 2 रॅडियन. लक्षात आलं, हे तुमच्या मी जे बुक्स तुम्हाला फॉर्म्युला टेबल दिलं आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला सगळं मिळून जाईल. लक्षात येते, ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. आता त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती आता मी सांगतो, की त्यांनी 1 डिग्रीची व्हॅल्यू दिली 0.0174 रॅडियन, तर ती कशी आली ते पा, पाय रॅडियन इज इक्वल टू काय 180 डिग्री. आता लक्ष देत आहे, मी पाय रॅडियनला असं लिहितोय, पाय इंटू 1 रॅडियन इज इक्वल टू याला कसं लिहितोय 180 × 1 डिग्री. लक्षात आलं, आता ह्या पायची व्हॅल्यू जर मी मांडली 3.14 हा 180 इकडे आला तर काय होईल 180 × 1 रॅडियन इज इक्वल टू काय होईल 1 डिग्री. ह्या दोघांचा जर भागाकार केला तर त्याची व्हॅल्यू येईल 0.0174, त्याला रॅडियनने गुणलं तर तो काय होईल रॅडियन. म्हणजे 1 डिग्रीची व्हॅल्यू किती येते तुमची, 1 डिग्री इज इक्वल टू 0.0174
4 लक्षात आलं. आता ही पण गोष्ट तुम्हाला समजली. आता अजून एक गोष्ट इथे येणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे काय ती मी आता तुम्हाला सांगतो. ती म्हणजे कन्वर्जन ऑफ मिनट इंटू फर्स्ट डिग्री मध्ये करावं लागेल आपल्याला. मिनिटचं कन्वर्जन कशात करायचं? डिग्री मध्ये. मग आता एक लक्ष देत आहे, 1 degree इज इक्वल टू 60 minutes. 1 degree इज इक्वल टू किती? 60 minutes. मग जर तुमच्याकडे हाफ डिग्री असेल, हाफ डिग्री, तर काय मग तुमचं? 30 minutes. म्हणजे 30 minutes व्हॅल्यू किती? 1/2 degree. जर तुमच्याकडे सपोज 15 minutes असेल तर काय होईल ते? हा 1/4 degree. लक्षात आलं? म्हणजे पुढे जर 60 असेल, 30 असेल आणि तुमचं 30 किंवा 15 असेल. लक्षात आलंय? आता समजा असं असेल 45, काय असेल? 45 minutes. आणि याचं कन्वर्जन आपल्याला कशात करायचंय? डिग्रीमध्ये करायचंय. तर कसं होईल हे लक्षपूर्वक पाहताय, 45/60 अशा पद्धतीने होईल याचं कन्वर्जन. म्हणजे ते काय होईल तुमचं? थोडक्यात 3/4. आता हे कसं आलं तेही सांगतो मी. इकडे लक्ष देते तुम्ही सगळेजण, 1 degree इज इक्वल टू किती? 60 minutes. 1 degree इज इक्वल टू 60 into कसं लिहू शकतो याला? 1 minute. देअरफोर 1 minute इज इक्वल टू हा 60 इकडे आणला तर तो काय? 1/60 into degree. याचा अर्थ मिनटचं कन्वर्जन जर तुम्हाला डिग्रीमध्ये करायचं असेल तर तुम्हाला कशाने गुणावं लागेल? 1/60 ने. मग परत एकदा मी दाखवतो, जर 30 minutes असेल तर तुम्ही असं म्हणणार 30 into 1 minute. 30 into 1 minute व्हॅल्यू किती आहे? 1/60 degree. काय? 1/60 degree. गुणाकार करा, हा होईल 1/2. आलं का मागाचं आन्सर? लक्षात आलं? जर माझ्याकडे काय असेल 15 minutes असेल तर तुम्ही काय म्हणणार? 15 into 1 minute. आणि 1 minute व्हॅल्यू किती आहे? 1/60 degree. मग हा 15 म्हणजे हा होईल 1/4 degree. लक्षात आलं? आणि मग शेवट अजून एक मी घेतो. समजा माझ्याकडे समजा 40 minutes आहे तर तुम्ही कसं घेता? 40 into 1 minute, म्हणजेच 40 into 1/60 degree. 0 कॅन्सल झालं तर हा किती होईल तुमचा? 2/3 degree. लक्षात आलं? तर ह्या क्वेश्चनसाठी ज्या बेसिक गोष्टी लागत होत्या त्या मी इथे शिकवल्या. मग जर तुम्हाला मिनटचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करायचं असेल तर तुम्ही कशाने मल्टिप्लाय करा? 1/60 ने. बरोबर, कशाने मल्टिप्लाय करा? 1/60 ने. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता आपण सुरू करू आपल्या फर्स्ट प्रॉब्लेमला. आता फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो काय आपल्याकडे लक्षपूर्वक पाहताय? sin 61 degree. बरोबर, आपण सुरुवात करू लेट. f(x) इज इक्वल टू साईन ऑफ, जी व्हॅल्यू आहे नंबर आहे त्याला फक्त काय म्हणायचं? x. बरोबर, हा झाला 1. आपण म्हणतोय डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू x. लगेच त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून टाकायचं. साईन एक्स डेरिव्हेटिव्ह किती आहे? कॉस एक्स. म्हणजे f'(x) ची व्हॅल्यू किती आली तुमची? कॉस एक्स. याला नंबर दिला 2. बरोबर, आता आपण म्हणतोय नाऊ ए प्लस एच इज इक्वल टू किती आहे? ए प्लस 61 degree. याला आपण असं लिहू शकतो 60 degree + 1 degree. आणि आता आपल्याला याचं कशात कन्वर्ट करायचं? रॅडियनमध्ये. मग 60 म्हणजे किती? π/3 रॅडियन प्लस 1 degree. हे गिवन दिले त्यांनी, किती आहे? 1 degree, 0.0174 रॅडियन. लक्षात आलं सगळ्यांच्या? 60 म्हणजे किती? π/3 मी मागाशीकच सांगितलं. देअरफोर ए ची व्हॅल्यू किती? π/3 रॅडियन. आणि एच ची व्हॅल्यू 0.0174 रॅडियन. मग आता आपल्याला शोधायचं f(a), म्हणजेच f(π/3) शोधायचं आहे. मग f(π/3) शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? पुट x इज इक्वल टू a इज इक्वल टू π/3 इन इक्वेशन नंबर 1. हा स्वराज मला पेन पाहिजे. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स f(π/3) इज इक्वल टू sin(π/3). sin(π/3) म्हणजे sin 60. मग sin 60 ची किंमत किती आहे? sin 60 किती आहे सांगा बरं पडदिशी? sin 60 ची किंमत आहे √3/2. किती आहे ती? √3/2. √3/2. लक्षात आलं? आता एक व्हॅल्यू मिळाली, समजा आपण त्याला म्हणू इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला पुढे जायचंय.
त्यांनी आता अजून एक गोष्ट दिलेली आहे, रूट थ्रीची व्हॅल्यू पण दिलेली आहे, म्हणजे तो काय होईल 1.732 अपॉन किती होईल 2, भाग जर दिला तर हा होईल 0.86 आणि पुढे काय होईल 6 ह्या हिशोबाने. आणि मग याला 3 करू, समजा ते पहिले 3 काढून घेऊ, मग याला 3 करून घेऊ. लक्षात आलं, हा झाला आपला काय झाला f(π/3), f(π/3) म्हणजे 60, दोन नंबर f'(π/3). आता कोणाची व्हॅल्यू शोधायची आपल्याला, f'(π/3). पुट x = a = π/3 इन इक्वेशन नंबर 2. कुठे इक्वेशन नंबर 2 पहा बरं, इक्वेशन नंबर 2 जे आहे ते इथे. मग आता ते काय होते, f'(π/3) = cos(π/3). आणि मग कॉस 60 ची व्हॅल्यू किती आहे, तर कॉस 60 ची व्हॅल्यू हाफ आहे. किती आहे ती? हाफ. या नंबर दिला तुम्ही 4. किती नंबर दिला? 4. आणि आता आपण म्हणतोय बाय फॉर्म्युला. बाय फॉर्म्युला आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, f(a+h) इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू f(a+h) इंटू f'(a). देअरफोर f(a+h) कुठे? a+h इथे तुमच्याकडे, बरोबर. म्हणजे तुम्ही याला कॅरी करू शकता इथे. पहा हा म्हणजे हा म्हणजे हा, म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, 61 डिग्री f(a). a मात्र किती आहे? π/3, π/3 रॅडियन प्लस h. h किती आहे? 1, म्हणजे डिग्री, म्हणजेच तो 0.0174 इंटू f'(π/3) रॅडियन. आता आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात f(π/3). f(π/3) ची व्हॅल्यू काय? 0.866, पुढे काय नाही म्हणजे 0 लिहू शकतो, प्लस 0.0174 इंटू f'(π/3) ची व्हॅल्यू किती आहे? 1/2, बरोबर. आता काय होईल हा 0.8660 प्लस, दोनचा भाग द्या, 0.0 हा परत एक 0 होईल, हा होईल 8, 16 खाली उरला एक, आणि हा होईल तुमचा 7. लक्ष येते? आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, ॲडिशन करायची. आणि मग मी फक्त तुमचं जे फायनल ॲन्सर आहे ते मात्र मी इथे डायरेक्टली लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ते ॲन्सर आहे 0.8747. कारण आता तुम्ही फक्त तेवढं काय करायला पाहिजे, बेरीज मात्र तुम्ही करू शकता, माझ्याकडे जागा नाही आहे. लक्षात आलं? ह्या पद्धतीने आपला हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. फक्त डिग्रीचं कन्वर्जन कशात करायचं? रॅडियन मध्ये. आता आपण सेकंड प्रॉब्लेमकडे जाऊया. साईन 29 डिग्री 30 मिनिट, गिवन दॅट 1 degree = 0.0174 रॅडियन, √3 = 1.732. हे तुम्हाला बोर्ड एक्झामला पण ह्या दोन क्वांटिटी दिलेल्या असतील. आता सुरुवात करतोय, लेट f(x) = ही जो नंबर आहे त्याला x म्हणायचं, म्हणजे हा झाला साईन एक्स, त्याला म्हणलं इक्वेशन नंबर 1. डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह काढतोय आपण विथ रिस्पेक्ट टू x. f'(x) = साईन एक्स डेरिव्हेटिव्ह किती आहे? कॉस एक्स, याला आपण म्हणलं इक्वेशन नंबर 2. साईन एक्स डेरिव्हेटिव्ह किती आहे? cos(x). लक्षात येते? आता आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय ते सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. 9 a+h किती आहे? 29 degree 30 मिनिट, बरोबर. याला मी कसं लिहितोय ते पाहू, किंवा याला असं लिहितोय इकडे पाहता, 30 degree किती? 30 degree -30 मिनिट. लक्षात आलं? 30 degree - 30 मिनिट म्हणजे किती होईल तो? 29 degree 30 मिनिट. आता हे कसं झालं ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, लक्षपूर्वक पाहताय तुम्ही. 30 degree 0 मिनिट, बरोबर. मायनस तुमच्याकडे किती आहे? सपोज 29 degree 30 मिनिट, बरोबर. आता हा जो 30 आहे ना, त्या 30 असं मी लिहू शकतो काय, 29 degree 60 मिनिट -29 degree 30 मिनिट. तर ह्या दोघांचं सबट्रॅक्शन किती येईल? 30 मिनिट येईल. काय हे एवढं किचकट करण्याची गरजच नाही आहे, तुम्ही फक्त लक्षात ठेवा 29.5 म्हणजे किती होईल? 30 - 10, मग आपल्याला 30 degree. आता ह्या 30 मिनिटांचं कन्वर्जन रॅडियनमध्ये करायचं, म्हणजे ते काय होईल? 1/2 आधी डिग्रीमध्ये करावं लागेल आणि मग रॅडियनमध्ये. मग आपण 30 मिनिट त्याला कशाने गुणावं लागेल? 1/60 ने.
म्हणजे ते काय होईल वन हाफ, लक्षात आलं. पण आपल्याला आता काय करायचं ते पहा, 30 डिग्री म्हणजे किती, पाय बाय 6 रॅडियन मायनस 1 रॅडियनची व्हॅल्यू त्याने दिलेली, 0.0174 अपॉन किती आहे तुमचा 2. आता हे आपण असंच ठेवून नंतर ज्यावेळेस लागेल त्यावेळेस लिहून टाकू. म्हणजे ए प्लस एचची व्हॅल्यू ह्या हिशोबाने जर आली तर ए काय होईल मग पाय बाय 6 अँड एच इज इक्वल टू काय होईल मायनस 0.0174 अपॉन 2. भागनंतर देऊ आपण, लक्षात आलं. आता आपण म्हणतो एक नंबर एफ ऑफ ए, म्हणजेच एफ ऑफ किती तुमच्याकडे ए पाय बाय 6, एफ ऑफ पाय बाय 6 इज इक्वल टू पुट x इज इक्वल टू ए इज इक्वल टू पाय बाय 6 इन इक्वेशन नंबर 1. एक नंबरच्या इक्वेशनमध्ये एची किंमत पाय बाय 6 म्हणजे एक्सची किंमत पाय बाय 6, देअरफोर एफ ऑफ पाय बाय 6 इज इक्वल टू साईन पाय बाय 6. साईन 30ची किंमत किती आहे 1/2, बरोबर. आता आपण दोन नंबर घेतोय, आपण शोधतो एफ डॅश ऑफ पाय बाय 6 इज इक्वल टू हाऊ मच. पुट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू पाय बाय 6 इन इक्वेशन नंबर 2. काय येतो कॉस एक्स, म्हणजे तो होईल एफ डॅश ऑफ पाय बाय 6 इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 6. आता कॉस पाय बाय 6 ची व्हॅल्यू आहे √3/2, आणि √3/2 कॅल्क्युलेशन जर केलं किंवा तुम्ही लॉग टेबलमध्ये काढलं तर तो काय 0.8660. मागाशी आपण याच्या अगोदरच्या प्रॉब्लेमला काढलं होतं म्हणून तुम्हाला येतोय. आता मी म्हणतोय बाय फॉर्म्युला, बाय फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला वापरताय, अप्रॉक्सिमेशनचा. एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इन टू एफ डॅश ऑफ ए, देअरफोर एफ ऑफ ए प्लस एच काय होईल, एफ ऑफ ए प्लस एच किती आहे 29 डिग्री 30 मिनट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए. काय आपला एफ ऑफ ए पाहून घेऊ, एफ ऑफ ए इथे आहे आपला एफ ऑफ ए, म्हणजे तो काय थोडक्यात एफ ऑफ पाय बाय 6 प्लस एच आहे तसंच लिहितो नंतर, आणि एफ डॅश ऑफ ए म्हणजे किती आहे पाय बाय 6. आता किमती टाका, एफ ऑफ पाय बाय 6 किती आहे 1/2 प्लस एच किती आहे तिथे मायनस 0.0174 अपॉन 2 इन टू एफ डॅश ऑफ पाय बाय 6. एफ डॅश ऑफ पाय बाय 6 ची व्हॅल्यू किती आहे 0.8660. आता आपल्याला फक्त एक स्टेप करायची, ते म्हणजे याचं काय करायचं, सिम्प्लिफिकेशन करायचं. आता हे सिम्प्लिफिकेशन आपण फक्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आता हा 1/2 आहे तो हा इज काय होईल 0.5, 1/2 आहे तर काय होईल हा 0.5, आणि मिडल साईन काय येईल मायनस 0.0174 इंटू या 2 जर इथे भाग दिला तर 4/3/3 हा होईल 4/3/3. आता मात्र हा होईल 0.500 मायनस, आणि हा जो गुणाकार आहे, हा जो गुणाकार आहे तुम्ही मात्र डायरेक्ट या ठिकाणी काय करणार आहे लिहिणार आहे. आणि मग तो जो गुणाकार आहे तर तो जो गुणाकार येतोय तो येतोय 0.2 × 0.7577, आणि मग तो अप्रॉक्सिमेटली जर सबट्रॅक्शन केलं तर तो येतोय 0.4924. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे हे तुम्हाला एकतर लॉग टेबलने करायचंय, बरोबर. आता माझ्याकडे लॉग टेबल नाही आहे त्याच्यामुळे मी डायरेक्टली काय करतोय बुक्समध्ये पाहून तेवढी गोष्ट मात्र डायरेक्टली लिहितोय, अदरवाईज तुम्हाला ते कॅल्क्युलेटर वापरावं लागेल. आणि ज्यावेळेस आपला रेग्युलर लेक्चर असेल त्यावेळेस मी सांगेल की हे कशा पद्धतीने सोडवायचं, लक्षात येते ते प्रत्यक्ष सांगता येईल. हा प्रॉब्लेम या ठिकाणी काय झाला आहे, कम्प्लीट झालेला आहे. आता पुढचा जो प्रॉब्लेम येतोय, कॉस 60 डिग्री 30 मिनट गिवन दॅट 1 डिग्री इज इक्वल टू अँड √3 इज इक्वल टू, तुमच्याकडे बुक्स आहे, प्रॉब्लेम तुम्हाला जसा तसा मिळू शकतो. आता मला सुरुवात करायचं लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, सांगा बरं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती येईल, हा जो नंबर आहे त्याला फक्त एक्स मानायचा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय होईल कॉस एक्स, याला म्हणलं इक्वेशन नंबर 1. आता आपण म्हणतोय डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह काढायचे. कॉस डेरिव्हेटिव्ह मात्र मायनस आहे, कॉस डेरिव्हेटिव्ह काय मायनस आहे, आणि काय ते साईन आहे म्हणजे मायनस साईन एक्स. नऊ आता लक्ष द्यायचं आहे इकडे काय आहे, ए प्लस एच 60 डिग्री 30 मिनटं, म्हणजे 60 अधिक किती आहे 30, म्हणजे 60 डिग्री + 30 मिनट. 60 डिग्री प्लस 30 ला कसं लिहू शकतो आपण 1/2 डिग्री,
कसं 30 मिनिटला 30 इंटू कशाने गुणायचं 1/16 म्हणजे डिग्रीमध्ये जातं, हा विल 1/2 डिग्री. लक्षात आलं? आता ह्या डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये करायचं. 60 डिग्री म्हणजे पाय बाय 3 रॅडियन प्लस 1 डिग्री त्यांनी दिलेलं आहे 0.0175/2 हा काय होईल रॅडियन. पाय बाय 3 प्लस 0.0 अजून एक 0 हा होईल 8 दुनिया 16 काय 8 × 2 = 7 = 14 आणि हा 875 होईल. हा यस रॅडियन. जर काही थोडंसं मिस्टेक झाली तर काय करून घ्या तुम्ही, ती दुरुस्त करून घ्या. देअर फॉर ए इज इक्वल टू पाय बाय 3 रॅडियन अँड एच इज इक्वल टू 0.20875 रॅडियन. लक्षात आलं? आता आपल्या एक नंबरला शोधायचं आहे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ पाय बाय 3 रॅडियन. एफ ऑफ पाय बाय 3 रॅडियन इज इक्वल टू हाऊ मच? आपण म्हणते पुट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू पाय बाय 3 रॅडियन इन इक्वेशन नंबर 1. एक नंबरच्या इक्वेशनमध्ये एक्सची किंमत ए ठेवा, एची किंमत काय ठेवा? पाय बाय 3. मग काय घडतंय ते पाहू आपण. देअर फॉर एफ ऑफ पाय बाय 3 इज इक्वल टू कॉस पाय बाय 3. कॉस 60, कॉस 60ची किंमत मात्र किती आहे? हाफ. कॉस 60ची किंमत किती आहे? हाफ. याला नंबर जर दिला तर तो होईल 3, कारण कॉस 60 डिग्री इज इक्वल टू 1/2 ही व्हॅल्यू आहे. आता आपण म्हणतो दोन नंबर एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू एफ डॅश ऑफ पाय बाय 3 इज इक्वल टू हाऊ मच? आता आपल्याला पुढे जायचंय. मग आपण म्हणतोय पुट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू पाय बाय 3 इन इक्वेशन नंबर 2. कुठे 2? इथं असेल 2. कुठे गेले 2? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस साईन एक्स, म्हणजे हा होईल एफ डॅश ऑफ पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस साईन ऑफ पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस साईन पाय बाय 3 मीन्स साईन 60 अँड इट इज √3/2, म्हणजे तो होईल −√3/2. आणि मग −√3/2 ची व्हॅल्यू आत्ताच आपण काढली होती, काय ती 0.8660 झालं कम्प्लीट. आता आपल्याला म्हणायचं बाय फॉर्म्युला. नंबरिंग द्यायचं असेल तर याला म्हणायचं 4. बाय फॉर्म्युला कोणाचा फॉर्म्युला वापरायचा? अप्रॉक्सिमेशनचा. एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए, बरोबर. देअरफोर एफ ऑफ ए प्लस एच 60 डिग्री काय होतं पुढे? 60 डिग्री 30 मिनिट इज इक्वल टू किंवा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ काय होतं तुमचा ए पाय बाय 3 रॅडियन प्लस एच आय तसंच ठेवतो एफ डॅश ऑफ पाय बाय 3 रॅडियन. आता याच्यात व्हॅल्यू टाकायचं फक्त एफ ऑफ पाय बाय 3 इथे किती येतो 1/2 प्लस एच 0.008758 इंटू −0.866. आता हा होईल तुमचा 0.500 प्लस मायनस होईल हा मायनस, आणि हा जो गुणाकार आहे हा मात्र मला पाहूनच घ्यावा लागेल मायनस, आणि त्याचं अँसर आहे थोडक्यामध्ये 0.007577. आणि मग हे जर सबट्रॅक्शन केलं तर याचं उत्तर येते 0.4924. लक्षात आलं? ह्या ठिकाणी हा प्रॉब्लेम आपला काय झालेला आहे? कम्प्लीट झालेला आहे. आता आपला जो शेवटचा प्रॉब्लेम आहे तो शेवटच्या प्रॉब्लेमला आपण सुरुवात करतोय. प्रॉब्लेम आहे टॅन 45 डिग्री 40 मिनिट गिवन दॅट 1 डिग्री इज इक्वल टू. हा सुरुवात करू लेट. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय होईल हा टॅन एक्स. नंबर इज रिप्लेस बाय एक्स. डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू टॅनचा डेरिव्हेटिव्ह किती? सेक्स स्क्वेअर एक्स. या नंबर दिला 2. नाऊ ए प्लस एच. नाऊ ए प्लस एच इज इक्वल टू 45 डिग्री 40 मिनिट. याला आपण असं लिहू शकतो 45 डिग्री प्लस 40 मिनिट. आता आपल्याला काय करायचं आहे? याचं कन्वर्जन करायचंय डिग्रीमध्ये. आता 45 म्हणजे किती? पाय बाय 4 रॅडियन. म्हणजे डिग्रीचं रॅडियन करायचं, म्हणजे हा पाय बाय 4 काय होईल रॅडियन प्लस. आता 40 मिनिट
म्हणजे काय होणार 40 × 1/60 बरोबर. हा झिरो जाईल, हा झिरो जाईल, तो किती होईल 2/3 होईल 2/3 मात्र काय येईल तो डिग्री, म्हणजे तो होईल π/4 रॅडियन प्लस तुम्ही असं लिहू शकता 2/3 × 1 degree. लक्षात आलं का? तर आपल्याला व्हॅल्यू पुट करता येईल π/4 रॅडियन प्लस 2/3 × 1 degree. 1 degree इज 0.0175. आता आपल्याला जर सिम्प्लिफिकेशन करायचं झालं तर आपण करू π/4 रॅडियन प्लस 2 ने मल्टिप्लाय करा, 2 × 5 = 10, 0.0175 × 2, 2 × 5 = 10, 4 × 1 = 14, 1 × 15 = 1, 2 × 2 = 3 बरोबर 0, म्हणजे हा होईल 0.0350/3 का होईल हा 3. लक्षात आलंय? आता आपल्याला परत 0.0350 नंतर आपण नाही दिला भाग आता तरी चालेल, नंतर लिहू. देअरफोर ए ची व्हॅल्यू होईल तुमची π/4 अँड एच ची व्हॅल्यू होईल 0.0350/3 रॅडियन. आता आपल्याला काय शोधायचं, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ किती, ए म्हणजे तुमचा इथे ए π/4 रॅडियन. कुठे ठेवायची किंमत? ती इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू π/4 इन इक्वेशन नंबर 1 वी गेट. Therefore, f of π/4 is equal to tan π/4. आणि tan 45 ची किंमत पाठ आहे आपली, tan 45 1, cot 45 1, कारण sin 45 आणि cos 45 किती असतो, 1/√2, 1/√2, दोघांचा भागाकार केला तर किती मिळतो 1. आता f डॅश ऑफ a इज इक्वल टू f डॅश ऑफ π/4 बरोबर शोधायचं आहे, म्हणजे आपण म्हणतोय पुट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू π/4 इन इक्वेशन नंबर, कुठे बाबा, इक्वेशन नंबर 2 मध्ये इथे, इन इक्वेशन नंबर 2 वी गेट एफ डॅश ऑफ π/4 इज इक्वल टू तो sec² π/4. आता sec π/4 ची किंमत तुम्हाला माहीत पाहिजे, sec π/4 म्हणजे sec 45, तर तो किती येईल √2a बरोबर. त्याचा जर स्क्वेअर केला तर तो √2² 2 होईल, म्हणजे काय होईल डायरेक्टली लिहू का 2, सिन्स sec 45 किती तुमचा √2. लक्षात आलंय? याला नंबर द्यायचा झाला तर याला आपण नंबर देऊ शकतो सपोज 4 आणि याला नंबर देऊ शकतो 3. आता फक्त एकच आपल्याला फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला आपल्याकडे? आपण म्हणतोय बाय फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला वापरतो आपण ते पहा. एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इन टू एफ डॅश ऑफ ए. देअरफोर एफ ऑफ काय होतं आपल्याकडे पाहून घेऊ आपण. काय होता, ए प्लस एच कुठं लिहिलं आहे, ए प्लस एच 45 degree 40 minute इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ π/4 प्लस एच इन टू एफ डॅश ऑफ π/4. आणि आता पुट द व्हॅल्यूज 3 and 4. π/4 किती तुमचं इथे 1, प्लस एच किती, एच 0.0350/3 इन टू एफ डॅश ऑफ π/4, एफ डॅश किती आहे तुमचा 2. लक्षात येतंय? आता पहा हा काय तुमचा 1 प्लस याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर होईल 0.0700/3, म्हणजे हा होईल 3 × 3 + 0.0700/3 इज इक्वल टू, किंवा इज अप्रॉक्सिमेटली म्हणावं लागेल, इक्वल टू नाही, 3.0700/ किती येईल तुमचा 3. आता फक्त एवढं तुम्हाला काय आहे फायनली आन्सर लिहायचं आहे आणि मग मी ते या ठिकाणी आता लिहून टाकतोय. दॅट फायनल आन्सर इज 1.02334. लक्षात आलं? इथे हे सिम्बॉल जर नसेल ना तर तुमचा अर्धा मार्क किंवा 1 मार्कसुद्धा ते कट करू शकतात, लक्षात ठेवा. तर वेळेस इक्वल टू साईन आपण कुठेच वापरलं नाही. तर ह्या पद्धतीने आपले अप्रॉक्झिमेशनचे 2 questions पूर्णपणे मी काय केलेले आहेत, कम्प्लीट केलेले आहेत. आता जे होमवर्कचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमचे कुठले प्रॉब्लेम्स असतील, ते बुक्सचे जे सॉल्व प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही काय केले पाहिजे, होमवर्कला
सोडवले पाहिजेल. त्याचबरोबर मिसेलनियसमध्ये जर असेल तर ते 4-2 प्रॉब्लेम तुम्ही काय केले पाहिजेल, कम्प्लीट सोडवले पाहिजेल. आजच्यासाठी आपण काय करूया, या ठिकाणी थांबूया. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद, आभारी आहोत.